मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या विधेयकाला सर्व पक्षीयांनी एकमताने सहमती दर्शवल्याने हे विधेयक मंजूर झालंय. त्यामुळे आता मराठा समाजाला 16% आरक्षण मिळणार असून मराठा क्रांती मोर्चानं राज्यभरातील कार्यकर्त्यांसह संवाद यात्रेच्या झेंड्याखाली विधिमंडळावर धडकण्याचा कार्यक्रम आखला होता. पण राज्यातून येणाऱ्या विविध कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानिक पातळीवर स्थानबद्ध केलंय. त्यामुळे आझाद मैदानावर बहुतांश कार्यकर्ते पोहोचू शकले नाही. कार्यकर्त्यांना मोर्चाला येण्यापासून रोखणं ही चपशील दडपशाही असल्याचा आरोपही क्रांती मोर्चाच्या मुंबईतील समन्वयकांनी केला होता. काही जरी झाले तरी गणिमी काव्याचा वापर करत हजारो कार्यकर्ते आझाद मैदानावर जमा झाले. तसेच जोवर कायदा मंजूर होत नाही तोवर आझाद मैदान सोडणार नाही असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिल्याने आज अखेर मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले. हे मिळाले आरक्षण स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यासह 40 मराठा बांधव तसेच तरुणींनी जे बलिदान दिलेलं आहे त्यांना यावेळी समर्पित करून या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पित करावी अशी आशा सकल मराठा समाजाचे सचिन चौगुलेंसह अन्य कार्यकर्त्यांनी केली आहे. आज त्या सर्व तरुणांच्या बलिदानाचा खऱ्यामध्ये किती चाललं आहे. आम्ही हे आरक्षणाचा जो निर्णय झालेला आहे तो आनंदोत्सव न करता हे आरक्षण आम्ही त्या आमच्या त्या बांधवांचं बलिदान झालेलं आहे त्यांना आम्ही समर्पित करतो. तसेच या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ज्या आरक्षणाच्या 20 मागण्या होत्या त्या मागण्याच्या संदर्भात देखील आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि मान्य होत नाही. सरकारने याबद्दल सकारात्मक भूमिका घेऊन मराठ्यांना 16% जे आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्ह आहे. परंतु आम्ही मागे सांगितल्याप्रमाणे तो आनंद सर्व करतात. आम्ही तो आरक्षणाचा निर्णय आरक्षणाची जी आम्हाला काही घेतलेली आहे ते आम्ही फलश्रूप आमच्या बांधवांसाठी समर्पित करीत आहोत. एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा क्रांती मोर्चाच्या साठी सर्व मराठा बांधव या आझाद मैदानावरती मराठा आरक्षणमध्ये आलेले आहेत त्या सर्वांचं एकदम आम्ही अभिनंदन करतो. कारण हे आरक्षण आम्हाला काही हुतात्मे झाल्यानंतर मिळालेलं आहे. त्या हुतात्म्यांना आमचं हे आरक्षण समर्पित आहे. त्याचबरोबर तिथून पुढे आमची खरी लढाई आमच्या आम्हाला जे आरक्षण मिळणार आहे ते आरक्षण वंचितांपर्यंत कसं पोहोचेल त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे प्रयत्न करायचे आहेत.